नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात इयत्ता 10वी पाठ क्रमांक 8 धातू विज्ञान। या पाठामध्ये धातू भौतिक गुणधर्म, धातूचे रासायनिक गुणधर्म, धातूचे रासायनिक गुणधर्म, धातू विज्ञान संकल्पना, धातूचे भौतिक गुणधर्म, धातूची अभिक्रियाशीलता, आयनिक संयुगे अशा प्रकारचे जे टॉपिक आहे ते तुम्हाला वाचायचे आहेत। या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय सॉल्व करणार आहोत, त्याचे स्वाध्यायाचे आन्सरे उत्तरे बघणार आहोत। प्रश्न आणि उत्तरे या व्हिडिओमध्ये आपण बघायचे आहेत। स्वाध्याय ज्यांना सॉल्व करायचं असेल त्यांनी पेन पेन्सिल घेऊन बसा। प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला लिहून काढायचा आहे। स्वाध्याय बोलताना शाळेमध्ये आपल्याला गुरुजी स्वाध्याय होमवर्कसाठी देतात, तोच तो आज होमवर्क आपण इथे करणार आहोत। चला तर पहिला प्रश्न बघा। नावे लिहा, सोडियम पाऱ्यासोबतचे संमिश्र। याच्यासाठी मी आन्सर स्लाइडमध्ये घेतलेले आहेत, सर्वांचे आन्सर आपण तिकडेच बघूया। एकदम सोपे असे प्रश्न आन्सर आहेत। बघा इथे काय सांगितलेले आहे, सोडियमचे पाऱ्यासोबतचे संमिश्र नावे लिहा। सोडियमचे पाऱ्यासोबतचे संमिश्र पारद संमिश्र अमालगम असे म्हणतात। अमालगम पार संमिश्र। नेक्स्ट, ॲल्युमिनियमच्या सामान्य धातुकांचे रेणूसूत्र। धातुकांचे रेणूसूत्र Al2O3 ॲल्युमिनियम ऑक्साईड, NH2O हायड्रोजन ऑक्साईड, हायड्रोजन H2O पाणी, ॲल्युमिनियम हे धातूचे रेणूसूत्र आहे। ॲल्युमिनियमच्या सामान्य धातुकांचे रेणूसूत्र। नेक्स्ट नावे लिहा, आम्ल आणि आम्लारी या दोन्ही बरोबर अभिक्रिया करून क्षार आणि पाणी तयार करणारे ऑक्साईड। आम्ल आणि आम्लारी दोन्ही बरोबर अभिक्रिया करून क्षार आणि पाणी तयार करणारे ऑक्साईड ॲल्युमिनियम ऑक्साईड Al2O3 ॲल्युमिनियम ऑक्साईड हे आन्सर लिहायचं आपल्याला। नावे लिहा, आम्ल आणि आम्लारी या दोन्हीमधील अभिक्रिया डबल झालेला आहे। हा प्रश्न डबल आलेला आहे। नेक्स्ट बघूया, नावे लिहा, धातूक भरडण्यासाठी वापरण्यात येणारे साधन गोलाकार चक्की। धातूक भरडण्यासाठी वापरण्यात येणारे काय, गोलाकार चक्की। नेक्स्ट नावे लिहा, विद्युत सुवाहक अधातू ग्रॅफाइट आहे। सुवाहक धातू अधातू आहे, हा ग्रॅफाइट अधातू आहे, लक्ष ठेवायचं आपल्याला। नेक्स्ट, राजधातूंना विरघळणारी अभिक्रियाकारक। राजधातूंना विरघळणारी अभिक्रियाकारक आहे आम्लराज। आम्लराज म्हणतात त्याला। जोड्या लावा, पदार्थ व गुणधर्म यांच्या जोड्या लावा। KBr सोने, गंधक आणि नियॉन। तर आपण त्याचे आन्सर बघूया। त्याचा आन्सर इकडेच दिलेला आहे, आपण इथेच आन्सर बघूया। नियॉनला रासायनिक अभिक्रिया नाही आहे, म्हणजे ती हीच 3 येईल। गंधक कशा प्रकारचा असतो, पाण्यात विद्राव्य कोण असतं, उच्च तन्यता, KBr रासायनिक गुणधर्म बोलतात त्याला।
सोनी उच्च तन्यता गंधक जोनिशील के बी आर पाण्याची विद्राव्य. काही रॉंग येत असेल तर कमेंटमध्ये सांगा, त्याला आपण दुरुस्ती करूया. खालील दिलेल्या धातूच्या धातुकांची जोडी ओळखा. बॉक्साईड ॲल्युमिनियम, कॅसेट राईट, कथील आणि सिनाबार पारा. अशा प्रकारे धातुकांची जोडी आपल्याला लावायची आहे. नेक्स्ट बघूया धातू विज्ञान, संज्ञा स्पष्ट करा. धातुकापासून धातू शुद्ध व रूपात निष्कर्षण करणे व त्यानंतर धातूला शुद्धीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून जास्तीत जास्त शुद्ध करतात, या प्रक्रियेला धातू विज्ञान म्हणतात. धातुकापासून धातूचे शुद्ध रूपांतर निष्कर्षण करणे व त्यानंतर धातूला शुद्धीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून जास्तीत जास्त शुद्ध करतात, या प्रक्रियेला धातू विज्ञान म्हणतात. नेक्स्ट संज्ञा धातुके. ज्या खनिजापासून सोयीस्कर आणि फायदेशीररित्या धातू वेगळे करता येते त्यांना धातुके म्हणतात. ज्या खनिजापासून सोयीस्कर आणि फायदेशीररित्या धातू वेगळा करता येतो त्यांना धातुके असे म्हणतात. उदाहरणार्थ ऑक्साईड Al2O3, ॲल्युमिनियम ऑक्साईड H2O, सिनाबार एच जी एस त्याचे धातुके म्हणतात. नेक्स्ट खनिजे. धातूची जी संयुगे अशुद्धीसह निसर्गात आढळतात त्यांना खनिजे असे म्हणतात. अशुद्ध धातू जे असतात त्यांना खनिजे असे म्हणतात. खनिजांची एकत्रित मिश्रणे रॉक या स्वरूपात आढळतात. टॅल्क ग्रेनाईट ही सुद्धा खनिजे आहेत. टॅल्क आणि ग्रेनाईट. मृद्दा संज्ञा स्पष्ट करा. मृद्दा अशुद्धी. धातुकामध्ये धातूच्या संयुगाबरोबर माती, वाळू, खंडीय पदार्थ वगैरे अशुद्धी असतात. या अशुद्धीला मुद्रा असे अशुद्धी म्हणतात. शास्त्रीय कार्नेलिया. हिरवी पडलेली तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबू किंवा चिंच वापरतात. तांबीची दमट हवेतील ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन काळ्या रंगाचे कॉपर ऑक्साईड तयार होते. कॉपर ऑक्साईडच्या हवेतील कार्बन डायऑक्साईडची अभिक्रिया होऊन तांब्यात कॉपर कार्बोनेट हिरवा थर जमा होतो, त्यामुळे तांब्याची चकाकी जाते. लिंबू रस किंवा चिंच यामध्ये आम्ल असते. या आम्लात कॉपर कार्बोनेटचा हिरवा थर आम्लधर्मी विरघळतो, त्यामुळे पुन्हा तांब्याची भांडी स्वच्छ होतात व त्यांना चकाकी प्राप्त होते. अशा प्रकारे आपल्याला याचा आन्सर लिहायचा आहे शास्त्रीय कारणे. सोडियम हा कायम रॉकेलमध्ये ठेवतात. का ठेवतात? सोडियम कक्ष तापमानाला सोडियम धातू अतिशय तीव्रतेने ऑक्सिजनशी संयोग पावतो. हवेतील ऑक्सिजन, बाष्प आणि कार्बन डायऑक्साईड यांच्याबरोबर अभिक्रिया झाली असता तो पेट घेतो. सोडियम कोरोसिनमध्ये बुडवता व कोरोसिनबरोबर त्याची अभिक्रिया होत नाही, म्हणून सोडियम नेहमी केरोसिनमध्ये ठेवतात. समजलं? हे आपल्याला आन्सर फटाफट बाहेर करून टाकायचे आहेत आपल्या येत्या परीक्षेसाठी. शास्त्रीय कारणे. साधारणपणे ऐनिक संयोगाचे द्रवणांक उच्च असते. ऐनिक संयुगे ही स्थायी रूपात असून कठीण असतात व त्याच्या आयनामध्ये तीव्र आकर्षणाचे बल असते ऐनिक संयुगामध्ये. कारण आंतररेणवीय आकर्षण बल इंटरमोलिक्युलर ॲट्रॅक्शन अधिक असल्याने ती सोडण्यास बरीच ऊर्जा लागते, म्हणून आयनिक संयुगाचे द्रवणांक उच्च असतात. नेक्स्ट फेनतरणात पाईन वृक्षाचे तेल वापरले जायते. फेनतरणात फेन धातुकासह ती
फेन तरण पद्धतीला पाणी व धातू यांच्या मिश्रणात पाईन वृक्षाचे तेल मिसळून त्यातून हवेत बुडबुडे देऊ जाऊ देतात, यामुळे तेलाचा फेस तयार होतो. दुसरा, धातुकाचे कण प्रामुख्याने तेल आणि भीज धातू तयार झालेल्या फेसाबरोबर पाण्यात तरंगतात. चौथं, तिसरा, मृदा अशुद्धी मात्र पाणीने भिजून तळाशी जमा होतात. अशा तऱ्हेने धातुकापासून मृदा अशुद्धी वेगळ्या होऊन धातुकाचे सहतीकरण होते. म्हणून धातुकाच्या सहतीकरणाच्या फेरनंतर पद्धतीत फाईन वृक्षाचे तेल वापरतात. ॲल्युमिनियमच्या विद्युत अपघटनामध्ये वेळोवेळी धनाग्र बदलण्याची शक्ती असते, आवश्यकता असते. कारण ॲल्युमिनियमच्या विद्युत अपघटन उच्च तापमानाला ॲल्युमिनियम बरोबर ऋणाग्र व तर ऑक्सिजन वायू धनाग्र मुक्त होतो. मुक्त झालेल्या ऑक्सिजनची वायू कार्बन धनाग्रशी अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतो. सेकंड कारण, ॲल्युमिनियमचे विद्युत अपघटन होताना धनाग्राचे ऑक्सिडीकरण होते. म्हणजेच धनाग्राचा आकार कमी होत असल्याने तो वेळोवेळी बदलले गरजेचे असते. म्हणून ॲल्युमिनियमच्या विद्युत अपघटनामध्ये वेळोवेळी धनाग्र बदलण्याची आवश्यकता असते. नेक्स्ट, तांब्याचे नाणे सिल्वर नायट्रेटच्या द्रवणात बुडवले असता थोड्या वेळाने त्या नाण्यावर चकाकी दिसते, असे का घडते? रासायनिक समीकरण लिहा. तांब्याचे नाणे सिल्वर नायट्रेटच्या द्रवणात बुडवले असता क्रियाशील तांबे सिल्वर नायट्रेटच्या द्रवणातील कमी क्रियाशील सिल्वरची जागा घेते. अशा रीतीने बाहेर पडलेल्या सिल्वरच्या तांब्याच्या नाण्यावर थर जमा होतो, म्हणून थोड्या वेळाने सिल्वरची चकाकी नाण्यावर दिसते. CU सिल्वर प्लस 2AgNO3 एक्वा CuNO3 2 Ac, असं समीकरण आपल्याला लिहायचं आहे. अ धातूतून इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 8 1 आहे आणि ब धातूचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 8 8 2 आहे. या दोन्ही धातूपैकी कोणता धातू आधुनिक अधिक अभिक्रियाशील आहे, त्याची बिरेल HCl आम्लासोबत होणारी अभिक्रिया लिहा. तर हा धातूचे स्वरूपण 2 8 8 2 ह्याची अधिक अभिक्रियाशील असणार आहे आणि HCl आम्लासोबत होणारी अभिक्रिया आपल्याला लिहायची आहे. इथे नामनिर्देशित आकृती काढायला सांगितलेले आहे. चुंबकीय विलगीकरण आकृती काढायची आहे. पहिले दोन चाकं काढा, 1 2, त्याला एक पट्टा द्या. त्याच्यानंतर इथे एक काय आहे, गाळणी आहे. या गाळणीमध्ये काय करायचं, आपल्याला चुरा टाकायचा आहे, धातूचा चुरा आणि चुंबकाचा चुरा. ही फिरणारा पट्टा कसा आहे आणि हे चुंबकीय रूळ आहे. चुंबकीय रूळ इथे आहे. या ठिकाणी काय होत आहे, संग्रह. इथे हे चुंबकीय घटक खाली या चुंबकीय रुळामुळे पडत आहेत. अचुंबकीय घटक या डब्यात पडत आहेत. अशा प्रकारे आपल्याला ही आकृती काढायची आहे. सोपी आहे, एकदम काढून घ्या. नेक्स्ट, हे जे आन्सर आहे लिहून घ्यायचं आहे तुम्हाला. ह्याचं आन्सर आहे आम्लासोबत होणारी अभिक्रिया. अ हा धातू ब या धातूपेक्षा अधिक क्रियाशील आहे.
का आहे, कारण जेवढ्या बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन कमी तेवढी धातूची क्रियाशीलता अधिक असते. आता बाह्यतम कक्षेमध्ये इथे या ठिकाणी दोन दोन आहे आणि एक आहे, इथे बाह्यतम कक्षेमध्ये एक आहे आणि इथे दोन आहे, दोन आहे. तर त्याच्यामुळे अ कक्ष अ या धातूच्या बाह्यतम कक्षेत एक इलेक्ट्रॉन असतो, तर ब या धातूच्या बाह्यतम कक्षेत दोन इलेक्ट्रॉन असतात, म्हणून अ धातू ब या धातूपेक्षा अधिक क्रियाशील आहे. धातू अ सोडियम, तर धातू ब हा कॅल्शियम आहे. सोडियम आहे हा वाला 281 11, सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे आणि 8 10 8 16 17 18 19 20. 20 हा कॅल्शियम आहे, म्हणून ब या धातूची विरल हायड्रोलिक अम्लाशी होणारी या प्रक्रिया पुढील प्रमाणे, यात हायड्रोजन वायुमुक्त होतो. सी ए कॅल्शियम विरल 2HCl, सी ए Cl2 कॅल्शियम क्लोराईड, सोडियम 2HCl याच्यामध्ये सोडियम क्लोराईड तयार होतो, हायड्रोजन मुक्त होतो. नामनिर्देशित आकृती काढा. फेन नंतर पद्धत, फेन तरण पद्धत आहे ही. ह्या ढवळणी आहे, इथे फेन तयार करायचा आहे आपल्याला. मुद्रा शुद्धी अशुद्धी इथून बाहेर निघते. काचीची भांडी ही, यामध्ये पाईनचे तेल टाकायचे, पाणी टाकायचे, बुडबुडे येतात, धातूची भुकटी टाकायची आहे. सहज सल्फाइड धातू इथे येतो. अशा प्रकारे हवेचा पुरवठा केला जातो. इनळी आहे, ढवळणी आहे, फेन तरण पद्धत आपल्याला वापरून शुद्ध मृदा अशुद्धी करायची आहे. ठीक आहे, नामनिर्देशित आकृती काढा. जलशक्तीवर आधारित विलगीकरण. आता इथे जलशक्तीच्या आधारे विलगणीकरण केलेलं आहे. वृद्धा अशुद्धी आणि धातूचे निलंबन, धातू आणि मृदा यांचे, धातूची धातुकांची भुकटी इथे टाकायची आहे. पाणी आहे इथे, धातूसह तिकडे बाहेर निघतो. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, आकृती काढायची आहे, लक्षात ठेवा. नामनिर्देशक आकृती. ॲल्युमिनियमचे विद्युत घटन अपघटन, ॲल्युमिनियमचे विद्युत अपघटन. आता बघा इथे काय काय केलेलं आहे त्यांनी. पहिल्याला सुरू आपल्याला हे ग्राफाईट, 3 ग्राफाईट घ्यायचे आहेत. त्या ग्राफाईट ॲल्युमिनियम फॉस्फरसमध्ये ठेवायचं आहे. ऋणाग्र ग्राफाईट इकडे आहे आणि धनाग्र ग्राफाईट इकडे आहेत. हे जे खाली आहे वितळलेलं ॲल्युमिनियम आहे. ही पोलादी टाकी आहे. अशा प्रकारे आपल्याला ही आकृती काढायची आहे. ठीक आहे, नेक्स्ट. खालील घटनेसाठी रासायनिक समीकरणे लिहा. ॲल्युमिनियमचा हवेशी संपर्क झाला, ॲल्युमिनियम ऑक्साईड तयार होतो. तर त्याचं रेणू सूत्र आहे 4Al+3O2. 2 इकडे येणार, 2 इथे जाणार. उष्णता दिल्यानंतर ॲल्युमिनियम ऑक्साईड तयार होणार. 2Al+Al2O3. अशा प्रकारे ऑक्साईड तयार होतो. नेक्स्ट, खालील घटनेसाठी रासायनिक समीकरणे लिहा. लोखंडाचा चुरा भुकटी कॉपर सल्फेटच्या जलीय द्रवणात टाकली. लोखंडाचा चुरा भुकटी कॉपर सल्फेटच्या जलीय द्रावणात टाकली. जास्त क्रियाशील लोखंड कॉपर सल्फेटमधील कमी क्रियाशील तांब्याची जागा घेतो. लोखंडी चुन्यावर तांब्याचा तपकरी रंगाचा थर जमा होतो. निळ्या रंगाचे कॉपर सल्फेट द्रवण फिके होते व आयरन सल्फेट तयार होतो. फी
FeSO4 रंगहीन कॉपर सल्फेट Cu कॉपर सल्फेट CuSO4 Fe लोखंड, ठीक है। नेक्स्ट खालील घटनेसाठी फेरिक ऑक्साईडची अल्युमिनियम बरोबर अभिक्रिया घडून आणली। फेरिक ऑक्साईड अल्युमिनियम आणि जास्त प्रतिक्रियाशील असतो लोहापेक्षा। ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि लोह तयार करण्यासाठी ॲल्युमिनियम धातू फेरिक ऑक्साईडमधून लोहाची जागा घेतो। ॲल्युमिनियम धातू फेरिक ऑक्साईडमधून लोहाची जागा। 2Al ॲल्युमिनियम Fe2O3 फेरिक ऑक्साईड Al2O3 ॲल्युमिनियम ऑक्साईड 2Fe फेरिक ऑक्साईड फेरिक ओंडे Fe। अशा प्रकारे आपल्याला अभिक्रिया घडून आणली आहे लोहासोबत। ॲल्युमिनियमचे विद्युत अपघटन केले। आता ॲल्युमिनियमचे विद्युत अपघटन करायचे इथे। ॲल्युमिनियमचे विद्युत अपघटन केले असता ऋणाग्रावर ॲल्युमिनियम जमा होतो। ऋणाग्रावर वितळलेले ॲल्युमिनियम जड असल्याने टाकीच्या तळाशी जमा होतो। ऑक्सिजन वायू धनाग्रापाशी मुक्त होतो। Al2O3 2AlQAl2 3O2 धनाग्र अभिक्रिया 2O2+4E ऋणाग्र अभिक्रिया Al3+3EAl। झिंक ऑक्साईड विरल हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये विरघळलेले असता झिंक क्लोराईड पाणी तयार होते। झिंक ऑक्साईड आम्लधर्मी 2HCl आम्ल ZCl2 झिंक क्लोराईड H2O। खालील विधाने प्रत्येक पर्यायानुसार पूर्ण करा। ॲल्युमिनियमच्या निष्कर्षणात बॉक्साईडचे हॉलमध्ये हॉलच्या पद्धतीने ॲल्युमिनियममध्ये रूपांतर करण्यासाठी रासायनिक अभिक्रिया। ॲल्युमिनियमच्या निष्कर्षणात बॉक्साईडच्या हॉलच्या पद्धतीने ॲल्युमिनियममध्ये रूपांतर करण्याची रासायनिक अभिक्रिया। CuZnCaMg FeNaLi या धातूची विभागणी क्रियाशील मध्यम क्रियाशील व कमी क्रियाशील अशा 3 गटामध्ये करा। क्रियाशील धातू NaLiCa, मध्यम क्रियाशील धातू MgZnFe, कमी क्रियाशील धातू कॉपर सल्फेट Cu। अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे 3 गटामध्ये विभागणी करायची आहे। तर इथेच आपला हा पार्ट संपलेला आहे। स्वाध्यायमध्ये आपण काय केलेलं आहे 11वा प्रश्न सॉल्व केलेला आहे। 3 गटामध्ये विभागणी केलेली आहे। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 9व्या कार्बन संयुगे या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। इथेच तोपर्यंत विश्रांती घ्या, अभ्यास करूया। थँक्यू। बाय।